जात भेदभाव सोडून देशामध्ये समानता एकता नांदावी याच उद्देशाने बेळगाव येथील मुदगा गावचा 20 वर्षीय युवक संपूर्ण भारत यात्रा करणार आहे। प्रथम दक्षिण भारत तेही एक पैसा खर्च न करता चालत व लिफ्टची मदत घेऊन प्रवास करणार आहे। सर्वप्रथम बेळगाव कित्तूर आणि चन्नामा सर्कल येथून प्रवासाला सुरुवात करणार असून यानंतर पिरणवाडी जांबोटी मार्ग गोव्याला जाणार आहे। त्यानंतर कारवार उडपी ते कन्याकुमारी असा प्रवास 3 महिन्याचा करणार असल्याचे गोपी पाटील यांनी सांगितले आहे। तुम्ही प्रवास काय करणार आहात? मी आता ऑल इंडिया ट्रॅव्हल करणार आहे, म्हणजे ते विदाउट मनी, माझ्याकडे म्हणजे झिरो बजेट आहे। मग मी इथन बेळगावपासून, म्हणजे मी कर्नाटकचा इथन बेळगावपासून आहे, मुदगा गावातला युवक, आणि मी आता ट्रॅव्हल करणार आहे इथनं। आमचं चन्नामा सर्कल आहे, तिथनं आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत गोव्याच्या साईडला, म्हणजे पिरणवाडी इथनं गोव्याच्या साईडला। गोवा झाल्यानंतर कारवार उडपी मैसूर आणि कोची कन्याकुमारी चेन्नई आंध्र प्रदेश आणि इकडे महाराष्ट्र आमचं पूर्ण कवर करून पुणेला जाऊन इकडे आम्ही बेळगावमध्ये येणार आहे। लगभग माझं हे प्रवास 3 महिन्याचा राहणार आहे। मग 3 महिने झाल्यानंतर आणि इकडे जम्मू काश्मीरकडे जाणार आहे। 1 मंथ स्टे करून घरी पूर्ण कवर करणार आहे, पूर्ण ऑल इंडिया विदाउट मनी। माझ्याकडे बजेट फक्त 0 आहे। एमर्जन्सी कवा तर असं हेल्प आणि लोकं पण हेल्प करतात पण, आणि असं आमचा एक उद्देश आहे जातीभेद, म्हटल्या ती आमचं हे हिंदू झालं, हे मुस्लिम आणि कुठलं पण ख्रिश्चन झालं, हे जातीभेद आम्ही ठेवायचा नाही असं म्हणून माझा एक उद्देश होऊन जायला। आणि किती राज्यामध्ये करणार तू? आत्ता सध्या 3 महिन्यामध्ये 6 स्टेट हे करणार आहे, 6 स्टेट 6 राज्य। आता प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी भाषा असते, तुम्हाला भाषा किती येतात आता? मला 3-4 भाषा येतात, कन्नड, मराठी, हिंदी, इंग्लिश। यानंतर तुमचा प्रवास कसा राहणार? प्रवास लिफ्ट आणि वॉक, असं माझ्याकडे एक बोर्ड आहे लिफ्ट म्हणून, ऑल इंडिया ट्रॅव्हल भारत यात्रा, आणि इथनं आम्ही लिफ्ट घेऊनच जाणार आहे। लिफ्टने आणि लिफ्ट गावला नाही तरी पण आम्ही चलेत पण जाऊ शकतो। तुम्हाला खाण्याची वगैरे तुम्ही काय व्यवस्था केल्या होती? खाण्याची मग लोक हेल्प करतात, तसं काही हे नाही, असं होस्ट लई जण मिळतात आणि ओळख पण असं कोणी पण ओळखीचे राहिले तर त्यांनी पण हेल्प करतात। असं पहिल्यापासूनच मी रिसर्च केलो आहे, तसं लई जण हेल्प पण केलेत, मग त्या उद्देशामुळे मी ट्रॅव्हल करत। मग यानंतर तुमचा प्रवास कुठे होतो? आता इथनं आम्ही गोव्याला जाणार। गोवा मग गोवा तिथून पूर्ण ते सांगितलं। सुरुवातीला दक्षिण भारत करणार? हां। आपलं नाव? माझं नाव गोपी पाटील। कुठे राहता तुम्ही? मी मुदगा गावचा युवक। हा प्रवास पूर्ण झाल्यानंतर 1 महिना रेस्ट घेऊन संपूर्ण भारत प्रवास करणार आहे, आणि तेही 0 मनी, फक्त लिफ्ट घेऊन। आपण देशामध्ये जात भेद सोडून सर्वांनी गुण्यागोविंदाने नांदावे याच उद्देशाने या युवकाने हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले आहे। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव।